नमस्कार मित्रों, श्री अंतर आणि कुबेर या माहिती श्रृंखलेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रहो, श्रीयंत्र म्हणजे आदिशक्ती अर्थात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं शक्ती केंद्र। म्हणजे थोडक्यात वाईट शक्तींचं निर्दालन, धनसंपत्ती प्राप्ती आणि शैक्षणिक प्रगती अशा तिन्ही गोष्टी या श्रीयंत्राच्या माध्यमातून आपल्याला मिळतात। तर कुबेर हा मिळालेल्या संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम करत असतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीयंत्र कॉपर प्लेट मध्ये वेगवेगळ्या साइजेस मध्ये, तसंच मेरुपृष्ठ श्रीयंत्र सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारात आणि साइजेस मध्ये उपलब्ध आहेत। यातला सर्वात छोटं श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की 3.5 इंच बाय 3.5 इंच कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र। तर हेच श्रीयंत्र अथवा कुबेर 6 इंच बाय 6 इंचच्या साइज मध्ये, म्हणजे थोडक्यात हे 2 डायमेन्शन कॉपर प्लेट वरचे यंत्र। तर मेरुपृष्ठ श्रीयंत्रामध्ये हे दोन जे यंत्र आहेत, हे सर्वात छोटं आणि हे मीडियम, त्यापेक्षा मोठं म्हणजे अधिक ऊर्जा हे 4 इंच बाय 4 इंच साइजचं 6,500 रुपये किमतीला आहे। अर्थात आता एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या उत्पादनाची जेवढी क्वालिटी उत्कृष्ट, तेवढी त्यातून मिळणारी ऊर्जा किंवा त्यातून मिळणारं काम किंवा त्यातून होणारं काम हे निश्चितच उत्कृष्ट दर्जाचं असतं। सो या अनुषंगाने या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं की वास्तू रविराज मध्ये तयार होणारी यंत्र, मग ती तांब्याच्या प्लेटवरची असू दे नाही तर मेरुपृष्ठ श्रीयंत्र, अतिशय शास्त्रशुद्धपणे आणि काटेकोरपणे, अतिशय खूप काळजी घेऊन अशा प्रकारे ती तयार केली जात असतात। एवढंच नाही तर मी असं म्हणेन की या कॉपर श्रीयंत्रांच्या बाबतीत त्यातील एक एक त्रिकोण, त्यातला बिंदू किंवा त्यातले वेगवेगळे बीजाक्षरांची एक एक अक्षर हे अतिशय काळजीपूर्वक, अतिशय ठळक किंवा कुठेही कुठलीही रेषा खंडित होणार नाही याची काळजी घेऊन ती तयार केली जात असतात। हेच प्रयत्न किंवा याच पद्धतीने मेरुपृष्ठ श्रीयंत्राच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला अतिशय बारकाईने हे पाहू इच्छितो किंवा दाखवू इच्छितो की यातील सगळं, म्हणजे मी असं म्हणेन की खालचे 3 लेअर, मधले 2 गोल लेअर आणि वरचे 43 त्रिकोण, या सगळ्यांचा जर तुम्ही अतिशय बारकाईने पाहणी आणि अभ्यास केल्यास तर तुमच्या लक्षात येईल की या कामामध्ये किंवा ही बनवताना याचा दर्जा, क्वालिटी हा अतिशय उच्च दर्जाचा असेल याची निश्चितच काळजी घेतली। जसं विज्ञानामध्ये एखादा प्रयोग जेवढा तुम्ही अधिक चांगला परफेक्ट कराल तेवढे त्याचे रिझल्ट ॲक्युरेट असतात, त्याचप्रमाणे यंत्र तयार करणं, परफेक्ट तयार करणं म्हणजेच उत्कृष्ट ऊर्जेचा स्रोत त्यातून मिळणं, ही वास्तू रविराजच्या श्रीयंत्रांची खासियत आहे। त्यामुळे वास्तू रविराजच्या परंपरेला अनुसरून उत्कृष्ट दर्जाची, उत्कृष्ट ऊर्जा देणारी आणि प्रदीर्घ काळ चालणारी अशीच यंत्र ही वास्तू रविराजतर्फे तयार केली जात असतात। याहीपेक्षा मगाशी जसं मी म्हटलं की ही सर्व यंत्र ही निश्चितच सिद्ध केलेली प्राण प्रतिष्ठित असतात। हेच जर तुम्ही या कुबेराच्या मूर्तीत सुद्धा जर बघितलं तर मला निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या मूर्तीचं परफेक्शन, यातील प्रत्येक बारीक बारकावे आणि कुबेराचं प्रत्यक्ष दर्शन, किंबहुना या ठिकाणी मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की अनेक वेळा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कुठेतरी हॅपी मॅनला फोटोशॉप मध्ये तयार केलेला कुबेर असा सुद्धा तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे, पण मूळ ओरिजिनल कुबेर ज्याला म्हणता येईल तोच निश्चितच आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा कुबेर। त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे की पूर्णपणे भरीव मूर्ती ही आज आपण देत आहोत। आणि या कुबेर आणि श्रीयंत्रामध्ये मी असं म्हणेन की पंचधातू श्रीयंत्र ही जी मूर्ती आहे, तर गोल्ड प्लेटेड श्री कुबेराची मूर्ती। सो मित्र हो, या अत्यंत उत्कृष्ट दर्जा आणि सिद्ध केलेल्या या मूर्त्या
मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आता हे कुठे उपलब्ध होतील, तर वास्तू रविराजच्या तुम्ही कार्यालयात जर फोन केलात, वास्तू रविराजच्या वेबसाईटला भेट दिली, किंवा येत्या दिवाळी अंकाच्या वास्तू संस्कृती अंकामध्ये सुद्धा तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे श्रीयंत्र आणि कुबेरावर साध्यंत अशी माहिती मिळणार. श्रीयंत्र म्हणजे काय याचा अत्यंत सखोल आढावा वास्तू रविराजच्या टीमनी या वास्तू संस्कृती मासिकाच्या माध्यमातून तुमच्या समोर आणलेला आहे. प्रश्न आता असतो की या यंत्रांची स्थापना कशी आणि केव्हा करायची, आणि दुसरा मुहूर्ताचा महत्त्वाचा भाग म्हणजे याची पूजा अर्चा कशी करायची. मुहूर्ताच्या बाबतीत जर म्हणाल तर मी असं म्हणेन की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंचमी, अष्टमी, नवमी, त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा, आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा रात्री 12 वाजता श्रीयंत्र आणि कुबेराची प्रत्यक्ष पूजा अर्चा करणं हे अतिशय उत्कृष्ट, पवित्र आणि लाभदायी मानलं जातं. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही श्रीयंत्र कुबेराची पूजा करतात, पण श्रीयंत्र आणि कुबेराच्या मुख्य पूजेचा मान हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असतो. लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये हे श्रीयंत्र आणि कुबेर तुम्ही मांडणं आणि त्यांची पूजा करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मी तुमची लक्ष्मी पूजन हे परिपूर्ण झाल्याचं निश्चितपणे म्हणता येईल. या व्यतिरिक्त गुढीपाडवा, अक्षतृतीया किंवा गुरुपुष्यामृत योग हे असे योग आहेत की ज्यावेळी तुम्ही श्रीयंत्र आणि कुबेराची तुमच्या वास्तूमध्ये प्रतिष्ठापना करू शकता. आता प्रतिष्ठापना करताना मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की ही यंत्र सिद्ध केलेली किंवा प्राण प्रतिष्ठित केली असल्याने ही यंत्र तुम्ही फक्त घेऊन डायरेक्ट तुमच्या देवघरात मांडायची. पूजा कशी करायची तर या संदर्भात मी अतिशय संक्षिप्त स्वरूपात, हा विषय खूप मोठा आहे पण संक्षिप्त स्वरूपात एवढंच सांगेन की केवळ तुम्ही रोज त्याला दिवा अगरबत्ती जरी केली तरी सुद्धा सफिशियंट आहे. त्या व्यतिरिक्त जर चढत्या क्रमाने तुम्हाला उत्कृष्ट पूजा करायची असेल तर मी असं म्हणेन की या श्रीयंत्राचा मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र, किंवा कुबेराचा मंत्र ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः हे मंत्र तुम्ही जप त्याच्यासमोर 27 किंवा 108 वेळा करू शकता. याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की श्रीयंत्रासमोर श्री सुक्ताचं पठण करणे, मग ते 1 वेळा 3 वेळा 5 वेळा 11 वेळा किंवा 16 वेळा करणं हे अतिउत्कृष्ट. त्याही पुढची स्टेप मी असं म्हणेन की एकीकडे श्रीसुक्त म्हणायचं आणि दुसरीकडे या श्रीयंत्रावर कुंकुवाचा अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन करणे हा अतिशय उत्कृष्ट विधी मानला जातो. या दरम्यान मी असं म्हणेन की काही जण निश्चितच पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करणं सुद्धा देवतेवर अधिक पसंत करतात आणि ते सुद्धा अतिशय चांगलं असतं. पण या ठिकाणी मला तुम्हाला एक सांगतो की एकंदरीत आपल्या हवामानाच्या दृष्टिकोनातून बघता पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक न केलेला उत्तम, त्यापेक्षा कुंकुमार्चन करणं किंवा मग या मूर्ती आणि यंत्रासमोर होम हवनात्मक श्रीयंत्र मंत्र किंवा श्रीसुक्ताचं पठण जर करून जर तो हवनविधी केलास तर त्या अनुषंगाने हे पूजाविधी अत्यंत पवित्र आणि पॉवरफुल असे मानले जातात. तर मित्रो, या पद्धतीने मला पुन्हा एकदा असंच सांगावं असं वाटतं की श्रीयंत्र आणि कुबेराची प्रतिष्ठापना ही येणाऱ्या कोजागिरी आणि दिवाळीच्या निमित्ताने ही संधी तुम्ही गवडू नका. एका चांगल्या कार्यास, एका चांगल्या गोष्टीची सुरुवात तुम्ही निश्चितच तुमच्या घरात किंवा तुमच्या वास्तूमध्ये या दिवाळीपासून करू शकता. दिवाळीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.